विद्यार्थी मित्रांनो आज आपण डिग्री हा इंग्रजी ग्रामरमधील टॉपिक पाहणार आहोत यामध्ये आपण पॉझिटिव्ह डिग्री कम्पेरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री यावर चर्चा करणार आहोत हा टॉपिक आता आठवी नववी आणि दहावी या वर्गाला विचारला जाऊ शकतो त्याचबरोबर या, या टॉपिकवर विविध स्पर्धा परीक्षेवरसुद्धा प्रश्न विचारले जातात तर चला आपण पाहूया डिग्री हा टॉपिक विद्यार्थी मित्रांनो आज आपण डिग्री हा ग्रामरचा टॉपिक पाहणार आहोत डिग्री म्हणजे काय हे पाहत असताना आणि डिग्रीचा उपयोग हे पाहत असताना आपणास हे म्हणता येईल की जेव्हा दोन किंवा दोनहून अधिक व्यक्ती किंवा वस्तू यांची त्यांच्या वैशिष्ट्याबाबत किंवा गुणधर्माबाबत एकमेकामध्ये जेव्हा तुलना करत असतो ना त्यावेळे आपण हा डिग्री हा टॉपिकचा वापर करत असतो डिग्रीला मराठीतून तरतम भाव पण म्हणतात आपणास माहिती आहे डिग्रीचे तीन प्रकार आहेत एक पॉझिटिव्ह डिग्री कम्पेरेटिव्ह डिग्री आणि सुपरलिवटी डिग्री बरोबर आहे मग सर्वप्रथम आपण डिग्रीमध्ये वापरले जाणारे जे विशेषणं आहेत ते दोन व्यक्तीमध्ये तुलना करण्यासाठी वापरतात त्यांच्या तीन रूपांचा म्हणजे थ्री फॉर्म्स ऑफ ॲडजेक्टिव्ज पाहूया ज्या वेळेला विशेषण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असतं त्याचं कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये किंवा सुपर लिट्यूच्या फॉर्ममध्ये रूपांतर होतं त्यावेळेला जनरली साधारणपणे त्या विशेषणाला टी ए डबल एल टॉलला ई आर लावून कम्पॅरेटिव्ह फॉर्ममध्ये केलं जातं त्याचबरोबर ई एस टी लावून पण सुपरिटिव्ह फॉर्ममध्ये केलं जातं बरोबर आहे आणखी एक उदाहरण पाहूया आपण स्लो बरोबर आहे मग या स्लोला ई आर लावलं की स्लोअर झालं हे कम्पॅरेटिव फॉर्म त्याच स्लोला एस एल ओ डब्ल्यू ई एस टी काय लावलं आपण इथं ई एस टी लावलं आणि हे कस कुठल्या फॉर्ममध्ये झालं सुपरनेटिव्हच्या फॉर्ममध्ये झालं बरोबर आहे तसंच काही असेही विशेषणं असतात आता वाईज आहे ब्रेव आहे बघा इथं लिहितो वाईज वाईज बरोबर आहे आणि इथे देतो ब्रेव ह्या दोन्ही विशेषणाच्या शेवटी ई अगोदर ऑलरेडी दिलेला असल्यामुळं फक्त ह्याला आर लावायचं झालं ब्रेवर वायझर आणि ब्रेवर झालं हे झाले कंपेरेटिव्ह फॉर्म मग सुपर पण असंच डब्ल्यू आय ई एस टी -E फक्त एस टी लावलं की वायजेस्ट झालं ब्रेव्हरला पण तसंच ब्रेव्हला पण तसंच बी आर ए ई एस -E टी झालं हे सुपरहिटू फॉर्म ब्रेवेस्ट काही विशेषणं असेही असतात आता बिग आहे हॉट आहे बरोबर वर आहे तर या बिगमध्ये कसं आहे बी आय जी याच्यामध्ये उपांत्य लेटर हे जर स्वर असेल तर त्याच्यानंतरचं लेटर डबल करायचं बी आय डबल जी ई आर आणि मग इ आर लावायचं झालं आहे फॉर्म होम सुद्धा तसंच आहे क्यू बी आय डबल जी ई एस टी बिगेस्ट कसं झालं उपांत्य लेटर आय हे काय आहे स्वर आहे म्हणून आपण पुढलं लेटर काय केलं डबल केलं आणि त्याला ई एस टीचा प्रत्यय लावला पुढलं लेटर बघूया पुढला शब्द हॉट एच ओ टी हॉट बरोबर आहे ना हे उपांत्य लेटर काय ओ है? आहे है. म्हणजे स्वर आहे म्हणून पुढलं लेटर डबल करायचं हॉटेस्ट हॉटर बरोबर आहे झालं आहे फॉर्म तसंच इथंसुद्धा तसंच आहे एच ओ टी डबल ई एस टी हॉटेस्ट झालं हे सुपर फॉर्म हॉटचं आता काही विशेषणं म्हणजे ॲडजेक्टिव असे पण असतात की ज्याच्या शेवटी वाय येतं मग अशा वेळेला त्याचं कम्पॅरेटिव्ह आणि सुपरेटिव्ह फॉर्म करताना काय करायचं शेवटचं लेटर एच ए डबल पी वाय बरोबर आहे हे वायचं काय होतं आहे वायचं आयमध्ये रूपांतर होतं आणि पुढं ई आर हॅपियर बरोबर आहे इथं सुद्धा सुपर फॉर्म करताना तसंच कसं एच ए डबल पी आय ई -E एस टी वायचा लोप होऊन काय आलं तिथं आय आलं आणखी एक उदाहरण पाहूया डर टी बरोबर आहे डी आय आर टी वायचा लोप झाला आणि काय आलं तिथं e आय आलं ई आर कम्पेरेटिव्ह फॉर्म लावलं ई e आर डर टी आर बरोबर आहे तसं सुपर लिटिव्ह फॉर्म पण तसंच आहे कसं डी आय आर टी वायचा लोप झाला आय आलं ई एस टी काय झालं डरटिस्ट बरोबर आहे असेही काही विशेषणं असतात की बाबा त्यांचा पॉझिटिव्ह फॉर्मची जी स्पेलिंग आहे ते कम्पॅरेटिव आणि सुपर पूर्णपणे वेगळी येते म्हणजे समजा आता बॅड आहे बरोबर आहे मग आता ह्या बॅडचं कम्पॅरेटिव्ह फॉर्म कसं होते माहिती आहे तुम्हाला बॅड वर्स आणि वर्स्ट बरोबर आहे तसंच गुड हा पण शब्द पाहूया गुडचं कम्पॅरेटिव्ह फॉर्म गुड बेटर आणि बेस्ट बरोबर आहे म्हणजे असेही काही विशेषणं असतात ज्यांचं पॉझिटिव्ह कम्पॅरेटिव्ह आणि सुपरेटिव्ह पूर्णपणे स्पेलिंगमध्ये बदल असतात आणखी असेही विशेषण पाहूया जे की समजा ब्युटिफुल आहे ज्याला ई ER आर लागत नाही आणि ई एस टी पण लागत नाही मग त्याच्या अगोदर स्वतंत्र मोर एम ओ आर ई मोर लावून तो आहे तसंच विशेषण लिहायचं ब्युटिफुल झालं मोर ब्युटिफुल तसंच इथं सुद्धा मोस्ट ब्युटिफुल लक्षात आलं म्हणजे इथं ई एस टी न लागता त्या शब्दाच्या अगोदर मोस्ट लागलं आणि कम्पेरेटिव्ह फॉर्ममध्ये पण ई आर ER न लागता त्या शब्दाच्या अगोदर मोर लागलं आणखी आणखी एक उदाहरण पाहूया ऍक्टिव्ह बरोबर आहे मग कसं करायचं मोर ॲक्टिव बरोबर आहे आणि इथं मोस्ट ॲक्टिव झालं ना आता लक्षात आलं असेल आपल्या विशेषणाचं पॉझिटिव्ह कम्पॅरेटिव्ह आणि सुपरेटिव्ह फॉर्म करत असताना काही विशेषण असे असतात ज्यांना फक्त ई आर लागतं बरोबर आहे आणि ई एस टी लागतं बरोबर आहे हे पाहिले विशेषण टॉल तौल, टॉलर टॉलेस्ट स्लो Slow, स्लोअर स्लोएस्ट असेही काही विशेषणं पाहिले की ज्याच्या शेवटी ई ऑलरेडी दिलेलं असतं त्यावेळेला त्याला फक्त आर लावायचं आहे बरोबर आहे आणि एस टी लावायचे मग कसं झालं वाईज वायजर वायजेस्ट ब्रेव ब्रेवर ब्रेवेस्ट असेही काही विशेषणं आपण पाहिलेत काय बिग आणि हॉट कसे उपांत्य शब्द उपांत्य लेटर हे जर स्वर असेल आहे ना बी आय जी याच्यात उपांत्य म्हणजे शेवटून दोन नंबरचं लेटर जर स्वर असेल तर शेवटच्या लेटर डबल लिहायचं बी आय डबल जी ई -E आर आणि बी आय डबल जी -E ई एस टी तसंच हॉटचं हॉटर हॉटेस्ट बरोबर आहे काही असे लेटर असतात विशेषणं असतात की त्याच्या शेवटी वाय बरोबर आहे कसं झालं एच ए डबल पी वाय वाय गेलं आय हॅपियर हॅपिएस्ट तसेच बॅड वर्स वर्स पूर्ण स्पेलिंग बदल असणारे गुड बेटर बेस्ट बरोबर आहे ब्युटिफुल मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल तसंच ॲक्टिव्ह मोर ॲक्टिव्ह आणि मोस्ट ॲक्टिव्ह बरोबर आहे आत्ता आपण पाहूया दिलेलं वाक्य हे नेमकं कोणत्या डिग्रीमधलं आहे ते बरोबर आहे पॉझिटिव्ह सुपरलिटि सॉ पॉझिटिव्ह कम्पॅरेटिव्ह अँड सुपरिटिव्ह दीज आर द थ्री types ऑफ द डिग्रीज आर there ओके okay? if we find ॲडजेक्टिव्हज इन ॲज ॲज जर विशेषण हे ॲज ॲजमध्ये ऑर सो ॲज मध्ये जर विशेषण दिसलं तर आपण ते दिलेलं वाक्य हे पॉझिटिव्ह डिग्रीमधलं आहे असं आपण संबोधतो म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲज Good as or so good as. Okay. It means if the adjectives is provided or given in as, as, or so as, we say it is a positive degree. We may also say it is a PD positive degree. Okay. दुसरं पाहूया आपण जर विशेषणाला ई इयारचा प्रत्यय असेल किंवा विशेषणाच्या अगोदर जर मोर दिलेलं असेल किंवा विशेषणाच्या अगोदर लेस हा शब्द दिलेला असेल आणि विशेषणाच्या नंतर कंपल्सरी दॅन जर शब्द Assail. The, the present sentence is given in comparative degree. Okay, we may also say it is a CD. Okay. Next, we will find out whether it is the superlative degree or comparative degree. Look here. दिलेल्या वाक्यामध्ये विशेषण हे जर ई एस टीचा प्रत्यय असेल त्याला किंवा त्याच विशेषणाला द मोस्ट अगोदर लावलेला असेल किंवा विशेषणाच्या अगोदर द लिस्ट एल ई -E एस टी हा शब्द आलेला असेल किंवा विशेषणाच्या अगोदर जर वन ऑफ द असं आलेलं असेल तर दिलेलं वाक्य हे सुपरेटिव्ह डिग्रीमधलं आहे असं ओळखायचं आपण शॉर्टमध्ये त्याला एस डी सुद्धा म्हणू शकतो बरोबर आहे आता चला तर आता आपण प्रत्यक्ष काही वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करूया बरोबर आहे मग दिलेलं वाक्य सर्वप्रथम वाचा राम इज टॉलर दॅन श्याम बरोबर आहे या वाक्यामध्ये राम इज टॉलर दॅन श्याम म्हणजे राम हा श्यामपेक्षा अधिक उंच आहे बरोबर आहे वू हॅव टू फाईंड आऊट वेदर इट इज द positive degree superlative degree or comparative degree okay look here ram is taller means tall is a adjective and er is given as well as than is also given so we can identify the present sentence is in comparative form or degree did you understand दिलेल्या वाक्यामध्ये विशेषणाला ई आरचा प्रत्यय आणि विशेषणानंतर दॅन इज गिव्हन सो इट इज इन कम्पॅरेटिव्ह डिग्री ओके देन वी हॅव टू टर्न धिस सेंटेन्स इन पी डी फॉर्म ऑर पॉझिटिव्ह डिग्री हे आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचं आहे बरं ठीक आहे एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला आपण हे कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये पी डीमध्ये करत असताना हे वाक्य आपण एस डीमध्ये करू शकतो का हो? नाही का तर दिलेल्या वाक्यामध्ये राम आणि श्याम या दोन व्यक्तीमध्ये तुलना असल्यामुळं हे वाक्य एस डीमध्ये करता येत नाही ओके जर दिलेल्या वाक्यात दोन व्यक्ती दोन वस्तू दोन शहर दोन विषय दोघांमध्येच फक्त तुलना केलेली असेल तर आपण पिढीचं वाक्य आपण सी डीमध्ये करू शकतो आणि सीडीचं वाक्य पिढीमध्ये करू शकतो बरोबर आहे या सी डीमध्ये करू शकत नाही ओके ठीक आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे सीडीचं वाक्य पिढीमध्ये करायचं आहे बरोबर आहे मग सी डीच्या वाक्याची सुरुवात म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्याची सुरुवात रामनं आहे म्हणजे राम, राम इज टॉलर दॅन श्याम पि वाक्याची सुरुवात रामनं करता येणार नाही मग पी डी आणि सी डी या दोन वाक्याची रचना एकमेकाच्या कशी असते विरुद्ध असते बरोबर आहे म्हणून ह्या पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्याची सुरुवात आपल्याला श्यामनं करावी लागेल एस एच वाय एम ओके त्याच्यानंतर रामसाठी ईज हे सहायकर क्रियापद आहे तर श्यामसाठी सुद्धा ईजच असणार आहे बरोबर आहे मग हे ईज घेऊया मात्र आणखी एक नियम लक्षात ठेवा की श्याम राम आणि श्याम दोन व्यक्तीमध्ये जर तुलना असेल दोन वस्तूमध्ये दोन शहरामध्ये जर तुलना असेल तर वरच्या सी डीचं वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर पी डीचं वाक्य निगेटिव्ह करावं लागेल आणि वरचं वाक्य जर निगेटिव्ह असेल तर खालचं वाक्य पॉझिटिव्ह करावं लागेल म्हणजे राम इज टॉलर हे वाक्य पॉझिटिव्ह आहे तर आपल्याला श्याम इज नॉट म्हणजे निगेटिव्ह करावं लागेल बरोबर आहे आणि पी डीचा फॉर्म घेत असताना टॉल हे विशेषण आपल्याला एकतर ॲज ॲजमध्ये किंवा सो मध्ये घ्यावं लागतं मात्र जर दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर आपणास सो टॉल ॲज म्हणजे सो ॲज मध्येच हे विशेषण घ्यावं लागेल त्यानंतर राम राहिलेला भाग इथं घ्यायचा बरोबर आहे मग श्याम इज नॉट सो टॉल ॲज राम असं वाक्य झालं लक्षात आलं आपल्या सर्वांच्या जर नसेल आलं तर फार याच्यावर विचार करू नका लगेच दुसरं वाक्य आपण पाहणार आहोत बरोबर आहे आता हे वाक्य बघूया दुसरं उस्मानाबाद इज नॉट बिगर दॅन लातूर ओके आता याच्यामध्ये उस्मानाबाद आणि लातूर ह्या दोन्हीमध्ये कम्पेअर झालेले आहे बरोबर आहे मग दिलेलं वाक्य इथं सुद्धा आपल्याला वेदर इट इज द पॉझिटिव्ह डिग्री और कंपेरेटिव्ह डिग्री वू हॅव टू फाईंड आउट ओके लुक हियर बिग इज ॲडजेक्टिव्ह अँड ई आर इज सफिक्स फॉर ॲडजेक्टिव अँड दॅन इज गिव्हन हियर सो द प्रेझेंट सेंटेन्स इज गिव्हन इन कम्पॅरेटिव्ह डिग्री इज इट राईट दिलेलं विशेषण हे कम्पॅरेटिव्ह फॉर्ममध्ये आहे आणि पुढं ध्यान आहे बरोबर आहे मग वी नो वू हॅव टू टर्न द प्रेझेंट सेंटेन्स इज इन पॉझिटिव्ह डिग्री मीन्स पॉझिटिव्ह फॉर्म बरोबर आहे देन वू हॅव टू कीप इन माइंड आपल्या एक लक्षात असायला पाहिजे काय दोन शहरात तुलना असेल किंवा दोन व्यक्तीत तुलना असेल तर फक्त पिढीचं आपण सीडी करू शकतो आणि पी डी करू शकतो वी कान डू इन सुपर लेटर डिग्री ओके बिकॉज द कंपॅरिझन इज गिव्हन इन टू सिटीज ओके आता दोन्हीची रचना एकमेकाच्या कशी आहे मी सांगितलं होतं तुम्हाला विरुद्ध आहे बरोबर आहे मग सीडीच्या वाक्याची रचना सुरुवात उस्मनाबद्दन झाली आहे मग आता पिडीच्या वाक्याची सुरुवात लातूर न करायची घ्याला तूर एल ए टी यू आर ओके अलं उस्मानाबाद हे सिंग्युलर आहे त्यासाठी ईज हेल्पिंग वर्ब आलेलं आहे मग लातूर पण सिंग्युलरच आहे ना त्यासाठी काय येणार ऑफकोर्स हां ईज ah, गुट तुम्हाला आठवत आहे ना मगाशी मी बोललेलं काय किंवा दोन व्यक्तीमध्ये दोन वस्तूमध्ये तुलना असते त्यावेळेला सीडीचं वाक्य जर वरी निगेटिव्ह असेल तर खाली पॉझिटिव्ह आणि वरी पॉझिटिव्ह असेल तर खालचं वाक्य निगेटिव्ह मग इथं नकार आहे म्हणून इथं नकार घ्यायचा नाही मग पिढीमध्ये घेत असताना बिगर आता हे काय जाणार ई आर निघून जाणार म्हणजे बिग विशेषण कशात आलं ॲज एज मध्ये का, का? पिढीच वाक्य आहे बरोबर आहे राहिलं काय उस्मानाबाद ह ना कस कसं झालं वाक्य लातूर इज ॲज बिग ॲज उस्मानाबाद बरोबर आहे आता याच्यानंतर काय होणार माहिती आहे का पुढलं वाक्य पाहणार आहोत जर समजलं असेल तर ठीक नसेल तर हार चिंता करू नका दुसरं वाक्य आपण पाहूया मला विश्वास आहे की आता नक्की समजेल इंग्लिश इज नॉट सो डिफिकल्ट ॲज मॅथ्स बरोबर आहे इथं English is compared with maths. Ok. It means there are the comparison between two subjects. Ok. The next thing is this. We have to find out whether it is the PD, CD or SD. English is not so difficult as. Then so ani as difficult given visheshan दिलेलं वाक्य हे कुठल्या प्रकारचं असणार आहे पी डी फॉर्म मध्ये असणार आहे आता आपल्याला हे सी डीमध्ये मध्ये करायचं आहे म्हणजे कंपॅरिटिव्ह फॉर्ममध्ये करायचं आहे पुन्हा एकदा मी प्रश्न विचारतो इंग्लिश इज नॉट सो डिफिकल्ट ॲज मॅथ्स हे वाक्य सुपरलिटिव्ह फॉर्म मध्ये होऊ शकतं का नाही का इथं दोन विषयामध्ये तुलना आहे त्यामुळं हे फक्त पी डीचं सी डी आणि सी डीचं पी डी फक्त होऊ शकतं ओके डीमध्ये होत नाही मग पी डीच्या फॉर्मची आणि सी डीच्या दोन्ही वाक्याची रचना एकमेकाच्या विरुद्ध आहे म्हणजे पी डीच्या वाक्याची रचना इंग्लिश नाही तर आता सी डी म्हणजे कंपेरेटिव्ह डिग्रीच्या वाक्याची रचना आपल्याला मॅथ्स ओके okay. सहाय्यकारी क्रियापद इज दोघामध्ये तुलना असल्यामुळं वरचं निगेटिव्ह आहे तर खाली पॉझिटिव्ह वाक्य असलं पाहिजे मग सो so, ॲज हे विशेषणाचे दोन्हीही वैशिष्ट्ये फीचर्स पिढीचे ते निघून जातील आणि या डिफिकल्टला ला, आर लागतं का नाही मग काय करायचं मोर कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये काय घ्यायचं मोर डिफिकल्ट डी आय डब्ल्यू एफ आय सी यू एल टी डिफिकल्ट बरोबर आहे विशेषणाच्या नंतर कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय येतं छान दॅन बरोबर आहे आणि राहिलेलं काय इंग्लिश लक्षात आलं वाक्य कसं झालं हे मॅथ्स इज मोर डिफिकल्ट दॅन इंग्लिश लक्षात ठेवा पिढीचं सी डी करा किंवा सीडीचं पिढी करा वाक्याचा अर्थ बदलता कामा नये बघा इंग्लिश इज नॉट सो डिफिकल्ट ॲज मॅथ्स म्हणजे इंग्रजी मॅथ्स इतकं डिफिकल्ट नाही म्हणजे मॅथ्स इज मोर डिफिकल्ट दॅन इंग्लिश अर्थातच मॅथ हे इंग्रजीपेक्षा अधिक डिफिकल्ट आहे बरोबर आहे अर्थ बदलता कामा नाही मला वाटतं नक्की तुमच्या लक्षात आलं असेल तरीसुद्धा पुढं आणखी काही उदाहरणं आपण पाहूया माय फेट म्हणजे माझं नसीब इज वर्स दॅन युवर्स बरोबर आहे हे दिलेलं वाक्य कुठल्या प्रकारचं आहे पाहूया ह्याच्यामध्ये वर्स हे विशेषण आहे आणि पुढं दॅन बरोबर आहे याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल मगाशी बोलल्याप्रमाणे की दिलेलं वाक्य हे सी डी फॉर्मचं आहे आता करायचं आहे आपल्याला पी डी पुन्हा एकदा प्रश्न याचं सुपरलिटी होत नाही का तर माय फेट आणि ई वर्स फेट दोघातच तुलना आहे त्यामुळं याचं सी डीचं डीच होतं एस डी होत नाही चला दोन्हीची रचना डी आणि सी डीची एकमेकाच्या कशा विरुद्ध आहे म्हणून इथं ईवर्स बरोबर आहे वाय ओ यू आर यस कशाशी तुलना आहे नशीबाशी म्हणून एफ ए टी ई फेट ईवर्स फेट सहाय्यकारी क्रियापद इज आहे वरचं वाक्य हो आहे म्हणून खालचं वाक्य नकारार्थी तर तुलना दोघात असल्यामुळं ठीक आहे आता विशेषण काय आहे वर्स आपल्याला पी डी फॉर्ममध्ये वर्स कशात येतं माहीत आहे नॉट असल्यामुळं सो बॅड ॲज इथं नॉट असल्यामुळं विशेषण बॅड हे सो ॲजमध्ये घेतलं आहे हे लक्षात ठेवा जर नकार नसतात तर आपण इथं विशेषण ॲज बॅड ॲज असं घेतलं असतं ठीक आहे मग युअर्स फेट इज नॉट सो बॅड ॲज माय फेट म्हणजे माइन म्हणजे तुझं नशीब माझ्या नशिबा इतकं वाईट नाही बरोबर आहे आय होप यू कुड अंडरस्टँड अँड इफ यू डीड नॉट अंडरस्टँड वी मे सी द फर्दर एक्झाम्पल ओके पुढलं एक्झाम्पल एक आपण पाहूया बघा ना डॉग वॉच ॲज डर्टी ॲज डॉन्की दिलेलं वाक्य हे ॲज ॲज मुळ पिडीच आहे बरोबर वर आहे मग आता आपल्याला करायचंय कशात करायचंय बाबा दिलेलं वाक्य हे सीडी मध्ये करायचंय एस डी मध्ये होत नाही बिकॉज द कम्पॅरिझन इज गिवन इन टू एनिमल दोघाची रचना एकमेकाच्या विरुद्ध म्हणून वाक्याची सुरुवात डॉकी ओके okay. त्याच्यानंतर पुढे काय करायचंय आपल्याला सहाय्यकार्य क्रियापद सिंग्युलर आहे करता म्हणून आहे ती वॉच वरच वाक्य हो करार्थी मग खालचं वाक्य आपल्याला नकारार्थी का तर दोघांमध्ये तुलना असल्या कारणानं ओके इथं डर्टी हे विशेषण ॲज ॲजमध्ये आहे आपल्याला सी डी फॉर्म असल्या कारणानं या डर्टीला कम्पॅरेटिव्ह फॉर्ममध्ये लिहावं लागेल मग डर्टी वायचा लोप होणार आणि ई आर लागणार बरोबर आहे डी आय आर टी आय ई आर बरोबर आहे डर्टियर विशेषणाच्या पुढे काय घ्यावं लागलेला घ्यावा लागेल आपल्याला देन कम्पेरेटिव्ह फॉर्म मधलं वाक्य आहे म्हणून डॉंकी वॉज नॉट डर्टियर दॅन डॉग लक्षात आलं यानंतरचा भाग आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार